नमस्कार, निवडणूक रिंगणमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. आज निवडणूक रिंगणमध्ये आहेत भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख आणि बहुजन वंचित आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर. चला तर मग पाहूयात आमचं हे खास रिंगण. नमस्कार, एमकेएल न्यूज मध्ये मी नेहा कांबळे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एल्गार परिषदेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर एका नवीन अशा प्रवासाला सुरुवात झाली, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. जसे की तुम्ही पाहू शकता की एक थोर व्यक्तिमत्व विचारक वैचारिक दृष्टीने आणि तसंच राजकीय आर्थिक सामाजिक या सगळ्या विषयाचा गाढा अभ्यास असलेले ते म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज आपल्यावर उपस्थित आहेत. तर तुमचं खूप खूप स्वागत एमकेएल न्यूज चॅनल मध्ये. आभारी आपलं सगळ्यांचं. स्वागत एमकेएल न्यूज चॅनल मध्ये. सर, सुरुवातीचा प्रश्न की भारिप पक्ष जो आहे तो अस्तित्वात असताना इलेक्शन तोंडावर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापित करायचा, ही आमची नवीन आयडेंटिटी आहे असं म्हणा. वंचित बहुजन आघाडी ही नवीन सोशल आयडेंटिटी आहे. या नव्या सोशल आयडेंटिटी मध्ये अनेक जणांना मी जोडून घेतलेलं आहे आणि आता त्याचं पॉलिटिकलायझेशन म्हणजे पॉलिटिकल पार्टीमध्ये आम्ही रूपांतर करतो. इलेक्शन कमिशनकडे आम्ही अर्ज केलेला आहे आणि रजिस्ट्रेशन होत आलेलं आहे. सर, जसं की तुम्ही म्हणाल की नवीन आयडेंटिटी आहे तुमची, पण सर सोशल मीडियावरती अशा पद्धतीने तुम्हाला ट्रोल केलं जातं की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते इतर पक्षांना भरकटण्यासाठी आणि मोदींना जे आहे संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही उभा केला. मोदींना संपुष्टात आणायचंच आहे आम्हाला, त्याच्यामुळे जे काही मार्ग अवलंब लागतात ते पुन्हा मार्ग आम्ही अवलंबणार. किंवा ट्रोल करणाऱ्यांची मी अजिबात पर्वा करत नाही. मला जे पटत आणि मला जे वाटतं की हे झालं पाहिजे ते मी करतो. सर, दुसरा प्रश्न असा की युतीचं जे सरकार आहे ते संविधानाला डावलून कार्यभार करते असं तुम्हाला वाटतं? आहे ना, चाललेलंच आहे. त्याच्यामुळे सर हे नाही काही म्हणतो आपण. या सरकारकडून जे आहे ते कुठल्याही पद्धतीने संविधानिक काम चालले असं नाही तर मनमानी काम चालले अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना विरोध करतो. गैरसंविधानिक संघटन हे सत्तेवरती असता कामा नये ही आमची भूमिका आहे. तुम्ही म्हणालात सर की संविधानला म्हणजे अनुसरण ते काम म्हणजे करत नाही, तर आरएसएसला तुम्ही चौकटीत आणण्याबद्दल म्हणालात होतात, त्याच्यावरती अंमलबजावणी मार्फत तुम्ही म्हणजे काय करा म्हणजे ते मी आम्ही काँग्रेसला म्हणत होतो 50 वर्ष आपण सत्तेमध्ये राहिला तेव्हा आपण असं केलं नाही. याचाच अर्थ की तुमची मानसिकता त्या काळी नव्हती की आरएसएसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याची. तुम्ही आता आमच्या बरोबर ज्यावेळेस बसायला त्या राजकीय समझोता करायला बसलेला आहात त्यावेळेस पहिल्यांदा मानसिकता ही तयार करा की आरएसएसच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि आरएसएसच्या विरोधात लढायचं असेल तर त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणायचं असेल तर त्याचा आराखडा हा तुम्ही आम्हाला द्या. पहिल्यांदा मनातच नसेल लढायचं तर ती लढा होतच नाही. त्याच्यामुळे 50 वर्ष ज्यांच्याकडे हा लढण्याची मानसिकताच नव्हती ती अचानकपणे होत नाही तर ती डेव्हलप करावी लागते आणि आम्ही तेच बघत होतो की काँग्रेसनी ते डेव्हलप करावं आणि जुनी महात्मा गांधीची काँग्रेस जी आहे ती पुन्हा रिवाईव्ह व्हावी असं मी त्या ठिकाणी पाहत होतो. परंतु ही काँग्रेस जी आहे ही सॉफ्ट हिंदुत्वादी काँग्रेस आहे, त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये शंका आहे की यांना आरएसएस बरोबर लढायचं आहे की नाही. सर, आता परत जर युतीची सत्ता केंद्रावर आली आणि त्यांनी तुम्हाला एखादं मंत्रीपद जर दिलं तर तुम्ही तुमच्या मध्ये एक लक्षात घ्या की मोदींना गुजरातमध्ये काँग्रेस पाडणार नव्हतंच. माझ्या बरोबर 8,000 वेगवेगळ्या राज्याचे कार्यकर्ते होते की त्यांनी 6 महिने तिथं तळ ठोकला आणि 6 महिने तळ ठोकून मोदींना कुठल्या मुद्द्यांवरती पाडता येते हा त्याच्यातला आहे. काँग्रेसनी या सगळ्या फोर्सेसना नंतर विचारलं नाही, क्रेडिटच्या भानगडीत पडले आणि क्रेडिटच्या भानगडीमध्ये पुन्हा ऍडव्हान्टेज जो होता तो ऍडव्हान्टेज लॉस करून बसलेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे गुजरातमधलं काहीतरी नवीन घडेल असं जे काही लोकांना वाटते ते मला काही दिसत नाहीये गुजरातमध्ये. त्याच्यामुळे गुजरातमध्ये मला काँग्रेसचा लॉसच दिसतोय. जसे की सर 6 महिन्यांपासून तुम्ही ज्या पद्धतीने सभेंचं जे वारं तुमचं चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते, तर इतर राजकीय पक्षांचं असं म्हणणं आहे की सभेला गर्दी होणं हे ठीक आहे पण त्याचं मतामध्ये परिवर्तन होईल की नाही
असं त्यांचं म्हणजे बोलणं आहे, तर याला तुम्ही काय प्रत्युत्तर द्याल? इलेक्शन होई पण थांबलं पाहिजे, याला कोणीच उत्तर देऊ शकत नाही. लोकांच्या मनामध्ये आहे, ते मतामध्ये उतरलं की न उतरलं हे मतदान झाल्यानंतरच कळेल. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये असेल तर ते मतामध्ये उतरेल, लोकांच्या मनामध्ये नसेल तर ते मतामध्ये उतरणार नाही. त्याच्यामुळे इलेक्शनचा रिझल्ट येईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल असंच मी फक्त म्हणतो. नक्कीच सर, जो आता धनगर आरक्षणाचा जो मुद्दा चालू आहे त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? हा वंचित बहुजन आघाडीचा लढा मी खरं म्हणेन तर इथल्या धनगरांनी सुरुवात केला पंढरपूरच्या मेळाव्यात, तेव्हा त्यांचीच भूमिका होती की आम्ही आता मागणार नाही, आम्ही आता सत्तेवरती आहे. आणि सत्तेवरती आल्यानंतर जे आमच्या आरक्षणाला विरोध करतायत त्यांच्याशी समोरासमोर बसून हा आम्ही मुद्दा निकाली काढतो. ही धनगरांची भूमिका. त्याच्यामध्ये काही धनगर नेते जे होते त्यांना असं वाटत होतं की हे सरकार आम्हाला आरक्षण देईल, परंतु या सरकारने सुद्धा फसवलं. आणि म्हणून गोपीचंद पडळकर असेल किंवा उत्तम जानकर आहेत की दोघांनी मोर्चे काढले, आंदोलन केली, सगळी केली. आता मी त्यांना म्हणतोय की बाबा पंढरपूरची जी लाईन आली त्या लाईनच्या बरोबर तुम्ही चाला, आणि इतर भटकण्यापेक्षा ज्या प्रश्नासाठी तुम्ही लढताय त्याच प्रश्नावरती आम्ही या सदा लढतोय. तुम्ही या सरकारकडून अपेक्षा बाळगताय, आम्ही या सदा म्हणतो की स्वतः सत्तेमध्ये येऊ आणि त्या प्रश्नाचा निकाल काढू. त्याच्यामुळे आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे तो माझ्या सत्तेवरती येऊन सोडवला जाऊ शकतो, नाहीतर जसं आता बीजेपीच्या गव्हर्नमेंटनी फसवलं आणि बीजेपीच्या गव्हर्नमेंटनी फसवलं की बाबा आम्ही तुम्हाला आदिवासींच्या सवलती देतो, आता हा फसवण्याचा भाग. काय का तुमच्याकडे जर आदिवासी सर्टिफिकेटच नसेल तर तुम्हाला या सवलती मिळणार कशा? आणि मुळात या सरकारने धनगरांना आदिवासी ठरवलेलं नाही, धनगरांना आदिवासी ठरवलं नसल्यामुळे सर्टिफिकेट मिळणार नाही. त्याच्यामुळे या सरकारने सुद्धा पुन्हा इथे असताना फसवलेलं आहे. यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात धनगर समाजामधली असणारी चीड निर्माण झालेली आहे आणि त्यांचा हळूहळू ओपिनियन जे पंढरपूरला होतं तेच आता कन्फर्म होत चाललेलं आहे की आपल्यालाच सत्तेवरती आल्याशिवाय आपला प्रश्न सोडवता येणार नाही. जसं तुम्ही सर म्हणालात, समजा संविधान वाचवण्यासाठी आठवड्यावर तुम्ही एकत्र येऊ शकाल कसं? मी जातीवादी लोकांशी बसत नाही, जसं मी धर्मवादी लोकांशी बसत नाही तसं मी जातीवादी लोकांशी सुद्धा बसत नाही. जे सेक्युलर माइंडेड आहेत अशांचीच मी त्या ठिकाणी समझोता करतो. त्याच्यामुळे माझ्याकडून दोन नेहमी वर्ष झालेले आहेत, एक धर्मवादी आणि एक जातवादी. त्याच्यामुळे जे जे आमच्या ह्याच्यामध्ये जातवादी आहेत धर्मवादी आहेत त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये घेतलेलं नाही. सर शेवटचा प्रश्न असा की अकोलामध्ये सलग 3 वेळा बीजेपीचे जे खासदार आहेत संजय धात्रे तर ते निवडून येत आहेत, आता या निवडणुकीमध्ये तुमची काय तयारी? जे काही बीजेपीचे उमेदवार निवडून येतात हा उमेदवार बीजेपीचा नसतो तर काँग्रेस राष्ट्रवादीचा सुद्धा हा उमेदवार असतो. त्याच्यामुळे संजय धोत्रे हे बीजेपीचे उमेदवार असं कधीच झालेलं नाही. तर संजय धोत्रे हे बीजेपी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा पक्षांचे हे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसवालेच बीजेपीच्या उमेदवाराला निवडून आणतात अशी परिस्थिती आहे. ते माझा अजून मतदारसंघच मी ठरवला नाही कुठला लढायचा त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ज्यावेळेस ठरवेन त्यावेळेस मी लोकांना सांगेन की कुठल्या मतदारसंघातून लढतो. सर धन्यवाद, तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी. थँक्यू. हे होते आपल्यासोबत प्रतिबिंब. निवडणूक रिंगणमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि बातम्यांसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.